Hello dear students, I am Rohan Patil, welcome you all to the e-learning platform, right? आपण आजच्या लेक्चरमध्ये लोसाय ऑफ पॉइंट कसं काढायचं किंवा सिम्पल मेकॅनिझमचे प्रॉब्लेम्स कसे काढायचे ते आपण बघणार आहोत, राईट? आता तुमच्यासमोर हे जे काही मॉडेल किंवा हे मेकॅनिझम दिसतंय हे स्लायडर क्लॅम्प मेकॅनिझम आहे, राईट? आता एक सिम्पल एक्झाम्पल, जसं तुम्ही डेली टीव्हीला ऍड वगैरे बघत असाल, कॅस्ट्रॉलची डिझेल इंजिनची ऑइल असते बघा, त्याच्यामध्ये ट्रकचं पुढचं दाखवलेलं असतं, त्याच्यामध्ये कॅम्प आपलं सिलेंडर अप अँड डाऊन असं मोशन होत असतं, राईट? आणि तिथे ते ऑइलचं आपण दाखवलं असतं, राईट? आता हा हे सुद्धा तेच मेकॅनिझम आहे, सिम्पल क्रँक मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये हे जे काय आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रँक रॉड. त्याला आपण काय म्हणतो, O2A याला आपण क्रँक रॉड. ही जी काय रॉड आहे पूर्ण, त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग रॉड, आणि ह्याला आपण पिस्टन म्हणतो, राईट? आता एक सिम्पल ह्या कनेक्टिंग रॉडवर मी रॅन्डमली ते पॉइंट लोकेट केलं, राईट? काय लोकेट केलंय, पॉइंट. आता हा पॉइंट, आता ही सपोज कन्सिडर करा की आपण हा इनिशियल कंडिशन म्हणजे हा थांबलेला जेव्हा असणार आहे तेव्हा हा पॉइंट इथे थांबत, राईट? हा जेव्हा कम्प्लीट गोल एक सर्कल राऊंड झाल्यानंतर जेव्हा इथेपर्यंत परत येणार आहे तेव्हा हा पॉइंट कशा पद्धतीनं मूव्ह होतोय त्याचं आपल्याला काय काढावं लागतंय, कर्व काढावं लागतंय, म्हणजेच लोसाय ऑफ पॉइंट काढावं लागतं, राईट? आता तुम्ही फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल की तो पॉइंट कसा मूव्ह होतो, राईट? आता इनिशियल कंडिशन असा आहे हा पॉइंट आपला इथे, आता बघा हा माझा बोट सुद्धा मूव्ह होणार आहे, जसं जसं आम्ही या वन कम्प्लीट रिव्होल्युशन फिरणार आहे तसा हा पॉइंट इनिशियल फिरल्यानंतर परत गोल राऊंड झाल्यानंतर परत त्या पॉइंटला येते, म्हणजे हा कव साधारणतः असा कव येणार आपल्याला, राईट? अशा टाईपच्या प्रॉब्लेम्स आपल्याला लोसाय ऑफ पॉइंटवर बघायचे आहे. परत एकदा मी दाखवतो व्हिडिओ तुम्हाला, हा O2A म्हणजे काय, आपलं क्रँक रॉड आहे, या पॉइंटपासून ते आठपर्यंत इथंपर्यंत त्याला आपण कनेक्टिंग रॉड म्हणतो, आणि हे म्हणजे आपलं काय आलं, पिस्टन, राईट? हे आपण जसं 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 अप अँड डाऊन गोल 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 ते काय असतं फिरत असतं. आपल्याला लोसाय ऑफ पॉइंटमध्ये ज्या कनेक्टिंग रॉडवर आपण कुठेही एखादा पॉईंट लोकेट केला आणि तो पॉईंट वन कम्प्लीट रिव्होल्युशन म्हणजे काय, आत्ता त्याची इनिशियल स्थितीमध्ये हा पॉइंट इथे आहे, जेव्हा हा परत गोल फिरून झाल्यानंतर परत जेव्हा त्या स्थितीमध्ये येणार आहे हा सुद्धा पॉईंट तुमचा तिथंच राहणार आहे का, नाही? हा सुद्धा पॉईंट ह्याच कनेक्टिंग रॉड बरोबर मूव्ह होत जाणार आहे ना, फिरत जाणार आहे. हा इनिशियल इथे असताना हा पॉईंट इथे आहे, हा परत असा गोल फिरून झाल्यानंतर हा जो काय कर्व जातो हा पॉईंट कसा कसा फिरतो त्याचं जे काय आपल्याला कर्व काढायचं असतं त्याला आपण काय म्हणतो, लोसाय ऑफ पॉइंट. हे सिम्पल मेकॅनिझम बघितल्यानंतर ह्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघायचे आहेत, राईट? आणि त्याचे व्हिडिओ मी आपल्या ग्रुपवर शेअर करतोय, राईट? थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.